नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या लेक्चर सिरीज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, चालू घडामोडींचा अभ्यास करत असताना आपण आपल्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स पैकी पीडीएफ क्रमांक एक आपण डिस्कस करत आहोत. त्यातला सातवा सेक्शन आता आपण चर्चेला घेऊयात, नोट्स क्रमांक एक मधला. ठीक आहे, तर बघा, पहिली न्यूज अशी आहे, आयटेक न्यूक्लियस आयटी टॉवर आहे. आयटी टॉवर आहे एक, त्याचं नाव आहे आयटेक न्यूक्लियस. तर कोणत्या शहरामध्ये आहे? तर हैदराबाद हे शहर, बघा, दक्षिणेकडचं शहर आहे. आणि बँगलोर, चेन्नई याच्या ऐवजी हैदराबाद लक्षात ठेवा. हैदराबाद आयटेक न्यूक्लियस आयटी टॉवर कोणत्या ठिकाणी आहे? तर हैदराबाद या ठिकाणी आहे. पुढे पाहूयात, बघा, रिपल इफेक्ट वॉटर स्कार सिटी रिपोर्ट. बरोबर, पाणी टंचाई संबंधीचा रिपल इफेक्टचा हा रिपोर्ट आहे किंवा रिपल इफेक्ट रिपोर्ट आहे. रिपल इफेक्ट ऑफ वॉटर स्कार सिटी रिपोर्ट कोणामार्फत हा जाहीर करण्यात येतो असा प्रश्न विचारला जाईल. तर त्याचं उत्तर, किंवा कोणत्या देशामार्फत, युनायटेड अरब एमिरेट्स, संयुक्त अरब अमिराती हा जो देश आहे, ह्या देशामार्फत हा अहवाल जाहीर करण्यात आलेला आहे. कुठला? रिपल इफेक्ट वॉटर स्कारसिटी रिपोर्ट. बघा, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी, समानतेचा पुतळा असं मराठीत म्हणूयात त्याला, समानतेचा पुतळा, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी भारताबाहेर स्थापन करण्यात आलेला आहे. लार्जेस्ट स्टॅच्यू ऑफ बाबासाहेब आंबेडकर आउटसाइड इंडिया, भारताच्या बाहेर स्थापन करण्यात आलेला आंबेडकरांचा हा पुतळा आहे, त्याला नाव दिलेलं आहे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी. भारताबाहेर स्थापन करण्यात आलेला आंबेडकरांचा सर्वात मोठा पुतळा कोणत्या देशात आहे असं जर विचारलं तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमध्ये एक ठिकाण आहे, मेरीलँड नावाचं ठिकाण, मेरीलँड नावाच्या ठिकाणी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात मोठा पुतळा स्थापन करण्यात आलेला आहे. भारताबाहेर आंबेडकरांचा असलेला सर्वात मोठा पुतळा आहे, त्याचं नाव आहे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी. पुढे बघा, फिजिक्समधलं नोबेल 2023 दिलंय ते कोणत्या कार्यासाठी दिलेलं आहे? फिजिक्स, भौतिकशास्त्र, भौतिकशास्त्रातलं बघा कोणतं फील्ड आहे, इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स इन फ्लॅशेस ऑफ लाईट, फ्लॅशेस ऑफ लाईट. लाईट म्हटल्यावरती भौतिकशास्त्राशी संबंधित हे कार्य आहे, इलेक्ट्रॉन्स इन फ्लॅशेस ऑफ लाईट ह्या फील्डसाठी हा पुरस्कार, फिजिक्समधला नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. क्राउस ऑगस्टिनी आणि हुलियर, क्राउस ऑगस्टिनी आणि हुलियर या तिघांना फिजिक्समधला नोबेल मिळालेला आहे या वर्षीचा. ठीक आहे, आता R21 किंवा त्यालाच मॅट्रिक्स M असं म्हटलेलं आहे, M फॉर मलेरिया, ही वॅक्सिन आहे, लस आहे कशावरची, मलेरियावरची, R21 किंवा मॅट्रिक्स M. MiG-10 काय प्रकार आहे? ते स्क्वाड्रन्स आहेत, रशियामधले त्याचा ओरिजिन येतो किंवा रशियाचं त्याचं तिकडनं आपल्याला घेतलेले आहेत, रशियाकडनं स्क्वाड्रन्स, कुठले? MiG-21 जे स्क्वाड्रन्स आहेत. आता ह्या MiG-21 ऐवजी बघा, सगळ्यात महत्वाचं, ह्या MiG-21 ऐवजी LCA Mark 2A हे वापरले जाणार आहेत, रिप्लेस केलेले आहेत इंडियन एअरफोर्सने. इंडियन एअरफोर्सने MiG-21 ऐवजी आता LCA Mark 2A वापर करायला सुरुवात केलेली आहे. संप्रीती म्हणलं की इंडिया आणि बांगलादेश लक्षात आलं पाहिजे आपल्या, बरोबर. संप्रीती, इंडिया आणि बांगलादेशचा मिलिटरी एक्सरसाइज आहे, एवढं लक्षात राहू द्या, चर्चेत असतो नेहमी संप्रीती. बघा, मेडिसिन वैद्यकशास्त्रामधलं जे नोबेल पारितोषिक आहे, केटालिन कॅरिका आणि वाईजमॅन यांना देण्यात आलेले, कॅरिको आणि वाईजमॅन यांना देण्यात आले. त्यांचं वर्क, कार्य कोणतं आहे, कोणत्या कार्यासाठी तो देण्यात आलेला आहे, तर लक्षात ठेवायचं सोपं आहे. बघा, MRNA व्हॅक्सिन ज्या असतात, लस ज्या असतात, MRNA लक्षात ठेवायचं स्पेसिफिक, MRNA व्हॅक्सिन ज्या असतात त्या कार्यासाठी त्यांनी जे संशोधन केलं, कॅरिको आणि वाईजमॅन, त्यासाठी त्यांना मेडिसिन ह्या फील्डमधलं नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, पुढे पाहूयात. बघा, एक अप्रायझल मेकॅनिझम प्रमोशनमध्ये, बघा आता आपण सर्वांना माहीत असेल, आपल्यापैकी जर कोणी खाजगी क्षेत्रात नोकरी केली असेल तर आपल्याला लक्षात येईल की जर प्रमोशन, इयरली प्रमोशन असतील किंवा प्रमोशनचा पिरियड असेल त्यावेळेस प्रमोशनसाठी तुमचं अप्रायझल विचारात घेतलं जातं. थोडक्यात काय, तर तुमचा परफॉर्मन्स चेक करून तुमचं प्रमोशन ठरवलं जातं. हे अप्रायझल मेकॅनिझम, 360 degree अप्रायझल मेकॅनिझम डेव्हलप केलेले प्रमोशनसाठी कोणी, तर इंडियन नेव्हीने, आले लक्षात, इंडियन नेव्ही मार्फत, भारतीय नौदलामार्फत एक 360 degree अप्रेझल मेकॅनिझम तयार करण्यात आलेला आहे प्रमोशनसाठी.
पुढे आहे बघा ब्राईट स्टार द्वारे 23 हा एक्सरसाइज आहे. ब्राईट स्टार एक्सरसाइज मल्टीलॅटरल ट्रायलॅटरल सर्व्हिस एक्सरसाइज आहे, म्हणजे नौदल, भूदल, हवाई दल तिन्ही दलांचं आणि मल्टीलॅटरल आहे म्हणजे खूप सारे देश यात सहभागी आहे. ब्राईट स्टार एक्सरसाइज कोणत्या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं असा प्रश्न विचारला येईल. 2023 मध्ये ब्राईट स्टार एक्सरसाइज हा इजिप्त ह्या देशात आयोजित करण्यात आला होता. लक्षात राहू द्या, इजिप्त मध्ये ब्राईट स्टार 2023 ह्या एक्सरसाइजचं आयोजन करण्यात आलं होतं. नाबार्डचा एक अहवाल आहे बघा, नुकताच नाबार्डने एक अहवाल दिला, त्यामध्ये कोणत्या राज्याने सर्वोच्च स्थान मिळवलं, कशासाठी, तर सेल्फ हेल्प ग्रुप्स जे असतात, स्वसहायता बचत गट जे असतात, महिला बचत गट, स्वसहायता महिला बचत गट असतात, त्यांनी सेव्हिंगच्या बाबतीत, बचतीच्या बाबतीत टॉपला असणारं राज्य कोणतं, तर ते राज्य आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश टॉपला आलेलं आहे या अहवालानुसार, की आंध्र प्रदेशमध्ये सर्वात जास्त महिला बचत गटांच्या बचती आपल्याला पाहायला मिळतात आंध्र प्रदेशमध्ये. ठीक आहे, एशियन गेम्स 2023 कुठे झाले आपण मागच्याच लेक्चरमध्ये पाहिले, चीनमध्ये होंगझाऊ हे जे ठिकाण आहे या ठिकाणी एशियन गेम्स 2023 आयोजन करण्यात आलं होतं. बरोबर, आता बघा हॉकीमध्ये मग गोल्ड मेडल कोणी मिळवले आपण पाहिलं होतं. कबड्डीमध्ये गोल्ड मेडल कोणी मिळवलं, इंडियाने मिळवलं, इंडिया वर्सेस इराण. बरोबर, इंडिया वर्सेस इराण फायनल झाली होती कबड्डीची आशियन गेम्समध्ये, इंडियाने त्यामध्ये गोल्ड मेडल मिळवलं. आता हॉकीमध्ये सुद्धा गोल्ड मेडल इंडियानेच मिळवलं, लक्षात राहू द्या. एशियन गेम्समध्ये, एशियन गेम्समध्ये हॉकीमध्ये इंडियाने गोल्ड मेडल मिळवलं जपान विरोधात. आता बघा एक राज्य आहे, त्या राज्यात 3 नवीन जिल्हे स्थापन करण्यात आले, मालपुरा, सुरजागड आणि कुचामन. सुरजागड, कुचामन आणि मालपुरा हे जिल्हे कुठल्या राज्यात आहे विचारलं तर राजस्थान हे उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. राजस्थानमध्ये मालपुरा, सुरजागड आणि कुचामन हे 3 जिल्हे नव्याने तयार करण्यात आलेले आहेत. बघा आता कमिटी ऑन ऍक्सेसिबिलिटी आणि साईन लँग्वेज इंटरप्रेटरची स्थापना कोणी केलेली असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कमिटी ऑन ऍक्सेसिबिलिटी, ऍक्सेस होण्यासाठी, आता बघा सुप्रीम कोर्टमध्ये ऍक्सेसिबिलिटी वाढावी, बरोबर, स्पेशली ज्या ब्लाइंड व्यक्ती असतात किंवा वकील असतात त्यांना साईन लँग्वेजच्या माध्यमातून त्यांना काय म्हणायचे ते इंटरप्रेट करता येईल, आणि असा मग इंटरप्रेटर नेमलेला आहे, साईन लँग्वेज इंटरप्रेटर. आणि कमिटी ऑन ऍक्सेसिबिलिटी नेमण्यात आलेली आहे कोणामार्फत, तर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, भारताचं जे सर्वोच्च न्यायालय, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कमिटी ऑन ऍक्सेसिबिलिटी स्थापन केली, तसंच साईन लँग्वेज इंटरप्रेटरची नेमणूक केली, एवढं लक्षात राहू द्या. पुढे आहे बघा, बघा गंगेतील डॉल्फिन आपल्याला माहिती आहे, गंगनेटिक डॉल्फिन्स, बरोबर, ह्या डॉल्फिन्सची, गंगेतील डॉल्फिन्सची जनगणना किंवा सेन्सस गणना करण्यात आली, सेन्सस ऑफ गंगनेटिक डॉल्फिन्स म्हटलं तर कुठे, तर उत्तर प्रदेशमध्ये. बरोबर, गंगेतील डॉल्फिन्सची गणना करण्यात आली उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेशमध्ये एक वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे, एक अभयारण्य आहे, त्याचं नाव आहे हस्तिनापूर. हस्तिनापूर कुठे आहे म्हटलं तर उत्तर प्रदेशमध्ये, आणि तिथे काय करण्यात आलेली आहे, गंगनेटिक डॉल्फिन्सची सेन्सस कंडक्ट करण्यात आलेली आहे. चालेल, पुढे बघा HDR एक्सरसाइज, आपण मागच्या काही लेक्चरमध्ये ऑलरेडी पाहिलेले आहे HDR एक्सरसाइज बद्दल. ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स अँड डिझास्टर रिलीफ एक्सरसाइज कुठे आयोजित करण्यात आला होता, गोव्यामध्ये आयोजित करण्यात आला होता. इंडियन नेव्हीचा HDR एक्सरसाइज आपण पाहिलेला आहे, त्यालाच आपण चक्रावत असं पण म्हटलं होतं, चक्रावत असं पण म्हटलं होतं, चक्रावत एक्सरसाइज, HDR एक्सरसाइज, ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स अँड डिझास्टर रिलीफ एक्सरसाइज, कुठे तर गोवा. बघा पुढे आहे बघा, सायमन बाईल्स म्हणून एक व्यक्ती आहे, सायमन बाईल्स ह्या जगातील सर्वात, वर्ल्ड्स मोस्ट डेकोरेटेड जिमनॅस्ट. जिमनॅस्ट हा प्रकार आपल्याला माहीत असेल, जिमनॅशियम, जिमनॅस्टिक्स, त्या जिमनॅस्ट आहेत आणि त्या कशा आहेत, मोस्ट डेकोरेटेड जिमनॅस्ट आहेत आतापर्यंतच्या, वर्ल्ड्स मोस्ट डेकोरेटेड जिमनॅस्ट एवर सायमन बाईल्स. कंट्री म्हटलं तर ऑब्व्हियसली युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. नमिरा सलीम कोण आहेत असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नमिरा सलीम या बातम्यांमध्ये होत्या. नमिरा सलीम पाकिस्तानच्या नागरिक आहेत, लक्षात राहू द्या, पाकिस्तानच्या फर्स्ट महिला आहेत त्या, फर्स्ट पाकिस्तानी वुमेन इन टू स्पेस, पाकिस्तानच्या पहिल्या महिला, फर्स्ट वुमन, की ज्या स्पेसमध्ये गेलेल्या आहेत, अंतराळात गेलेल्या आहेत.
मग युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मध्ये न्यू मेक्सिको राज्य असेल तिथल्या तिथलं एक स्पेस मिशन आहे, गॅलॅक्टिक 04 ह्या कंपनीचं स्पेस मिशन आहे. त्या मिशन तर्फे ह्या नमिरा सलीम अंतराळात गेलेल्या आहेत, अवकाशात गेलेल्या आहेत. पाकिस्तानच्या त्या नागरिक आहेत नमिरा सलीम. प्रोजेक्ट क्युपर कशाशी संबंधित आहे असं आपल्याला विचारलं जाईल. प्रोजेक्ट क्युपर हा कोणत्या कंपनीने सुरू केलाय असं विचारलं जाईल. प्रोजेक्ट क्युपर म्हटलं तर अमेझॉन कंपनी लक्षात ठेवायचं. अमेझॉन ई कॉमर्स कंपनी आपण सर्वांना परिचित आहेच. अमेझॉननी प्रोजेक्ट क्युपर सुरू केलेला आहे. फास्ट अफोर्डेबल आणि ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस पुरवण्यासाठीचा प्रोजेक्ट आहे अमेझॉन कंपनी मार्फतचा. प्रोजेक्ट क्युपर कशाशी संबंधित आहे, फास्ट अफोर्डेबल ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस आहे. इंटरनॅशनल सायबर सिक्युरिटी अँड पोलिसिंग कॉन्फरन्स कुठं आयोजित करण्यात आली होती असं विचारलं जाईल. बघा आता ही आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स आहे आणि भारतात आयोजित केलेली आहे म्हटल्यावर तिथं प्रश्न एक्सपेक्टेड आहे. इंटरनॅशनल सायबर सिक्युरिटीशी संबंधित आणि पोलिसिंगशी संबंधित एक कॉन्फरन्स आहे आंतरराष्ट्रीय. त्यालाच कोकोन असं म्हटलेलं आहे, COCON असं म्हटलेलं आहे. तर याचं आयोजन बघा लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात महत्वाचं केरळ पोलीसने आयोजन केलं होतं. केरळ पोलीस मार्फत इंटरनॅशनल सायबर सिक्युरिटी अँड पोलिसिंग कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलं होतं केरळमध्ये, अर्थातच कोचीमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. कोची केरळ या ठिकाणी त्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पुढे पाहूयात बघा, कास्ट सेन्सस बरोबर, जाती आधारित जनगणना करणारं पहिलं राज्य कुठलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे बिहार. दुसरं कुठलं आहे तर आंध्र प्रदेश. हे आपण मागच्या एका लेक्चरमध्ये पण ऑलरेडी हे पाहिलेलं आहे. बिहार आणि दुसरं राज्य कोणतं, आंध्र प्रदेश. जाती आधारित जनगणना कास्ट सेन्सस, पहिलं राज्य म्हटलं तर बिहार, दुसरं म्हटलं तर आंध्र प्रदेश. हे लक्षात राहू द्या. बघा ऑपरेशन आयर्न सॉर्ड, आपण बघा आपण आयर्न स्विंग म्युटेशन पाहिलं होतं, म्युनिशन पाहिलं होतं बरोबर. तर आयर्न सॉर्ड आहे आपण पाहिलं होतं, आयर्न आला की इस्रायल लक्षात ठेवायचा. आयर्न सॉर्ड बघा आपल्याला माहित असेल इस्रायलवरती अटॅक झाला बरोबर पॅलेस्टाईन, त्यावेळेस इस्रायलने ऑपरेशन सुरू केलं आयर्न सॉर्ड नावाचं. आयर्न सॉर्ड लक्षात राहू द्या. स्टॉप गॅप फंडिंग बिल टू अवॉइड गव्हर्नमेंट शटडाऊन. आता गव्हर्नमेंटने जर शटडाऊन केलं तर बरंचसं नुकसान संस्थांना सहन करावं लागतं. त्यासाठीचं एक स्टॉप गॅप फंडिंग बिल, गव्हर्नमेंट शटडाऊनचं फंडिंग सॉरी गव्हर्नमेंट शटडाऊन अवॉइड करण्यासाठीचं एक फंडिंग बिल आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमध्ये ते आणण्यात आलं. एवढं लक्षात राहू द्या. दॅट्स इट. फर्स्ट क्रॉस सी बुलेट ट्रेन, अर्थातच बुलेट ट्रेन आणि क्रॉस सी म्हटलं की मग चीन येणार. चीन असं काहीतरी वेगळं करते. क्रॉस सी बुलेट ट्रेन सुरू केलेली आहे चीनमध्ये. लक्षात राहू द्या, चायनामध्ये फर्स्ट क्रॉस सी बुलेट ट्रेन सुरू करण्यात आली. आणि मग त्याच्या संबंधीची महत्वाची माहिती, फुझाऊ नियामेन झांगझोऊ हे रेल्वे लाईन आहे बरोबर. फुझाऊ जियामेन झांगझोऊ रेल्वे लाईन ही काय आहे, फर्स्ट क्रॉस सी बुलेट ट्रेन आहे बरोबर. कोणी, चीन मार्फत फर्स्ट क्रॉस सी बुलेट ट्रेन लक्षात राहू द्या. बघा इस्रोचं एक फ्लाईट टेस्ट व्हेकल आहे इस्रोची, भारताची इस्रो ही अंतराळ संस्था आपणा सर्वांना माहिती आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो, त्यांची एक फ्लाईट टेस्ट व्हेकल आहे. फ्लाईट टेस्ट व्हेकल अबॉर्ट मिशन आहे, त्याला TVD-1 असं म्हटलं गेलेलं आहे. TVD-1 म्हटलं तर काय, इस्रोचं एक मिशन आहे TVD-1. कशाशी संबंधित आहे, तर फ्लाईट टेस्ट व्हेकल अबॉर्ट मिशन आहे. बघा इस्रोचं जे गगनयान मोहीम आपल्या सर्वांना माहीत असेल, ह्या गगनयान मोहिमेमार्फत आपण काय करणार आहोत, ह्युमनॉइड हे मिशन आहे मानववर्ती अंतराळात पाठवला जाणार आहे गगनयान मोहिमेअंतर्गत भारताच्या. इस्रोच्या ह्या गगनयान मोहिमेशीच रिलेटेड हे TVD-1 आहे, फ्लाईट टेस्ट व्हेकल अबॉर्ट मिशन आहे. एवढं लक्षात राहू द्या. बघा ऑनलाईन गेमिंग वरती 28% GST, 28% GST ऑन व्हॅल्यू ऑफ बेट्स. जे बेटिंग असतं, बेट्सची जी व्हॅल्यू असते त्यावरती 28% GST ऑनलाईन गेमिंगवरती. 28% GST कधीपासून, तर 1 ऑक्टोबर 2023 पासून. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, 1 ऑक्टोबर 2023 पासून ऑनलाईन गेमिंगवरती 28% GST. आता इंडिया
इंडियाने काय केलेलं आहे, एक सोशल सिक्युरिटी अग्रीमेंट केलेलं आहे, सामाजिक सुरक्षा करार. कोणत्या देशासोबत? तर अर्जेंटिना ह्या देशासोबत. दक्षिण अमेरिका खंडातला अर्जेंटिना हा देश आपण सर्वांना माहीत असेल. अर्जेंटिना ह्या देशासोबत सोशल सिक्युरिटी अग्रीमेंट केलेलं आहे भारताने. राहील लक्षात, सोशल सिक्युरिटी अग्रीमेंट अर्जेंटिना ह्या देशाचं आहे. चालेल, थांबूयात आपण या ठिकाणी. उर्वरित पार्ट आपण काय करूयात, पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करूयात. धन्यवाद.